नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. स्वच्छता सर्वेक्षण 2019 निकाला. ठाण्याचं स्थान गडगडलं. वटवाघळांच्या अस्तित्वाचा अभ्यास करण्याचा ठाण्यातील फन संस्थेचा निर्णय. आणि अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्या आरोपीस अटक. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल, बोलू. हा बोल ना. बोल की. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेटमध्ये पाणी साचू देऊ नका. हा तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. मुंबईच्या जवळच्या आणि वेगानं विकसित होणाऱ्या ठाणे शहरासाठी यंदाचा स्वच्छता सर्वेक्षण 2019 निकाल धक्कादायक ठरला असून गतवर्षीच्या 40 स्थानकावरून ठाणे 57 स्थानावर गडगडला आहे. त्यामुळे शहरातील भिंतींपासून ते रस्त्यापर्यंत सगळीकडे स्वच्छतेबाबत जागृती करणारे रंग चढले असले तरी सर्वेक्षणाच्या निकालानं त्यावर काजळी धरली आहे. विशेष म्हणजे शहरातील छोटी शहर क्रमवारी सुधारत वरच्या स्थानावर पोहोचली असताना जिल्ह्यातील ठाणे हे एकमेव शहर आपली क्रमवारी राखण्यात अपयशी ठरलंय. या उलट मीरा भाईंदर, अंबरनाथ, वसई, विरार, कुळगाव, बदलापूर या शहरांनी ठाण्याच्या वरचं स्थान पटकवल्याचंही स्पष्ट झालंय. नवी मुंबई शहरानं 9 7 स्थानावर मजल मारली आहे. गतवर्षी घनकचरा व्यवस्थापनानं सन्मानित शहर यंदा नागरिकांच्या प्रतिसादामध्येही सर्वात पुढे असल्याचं स्पष्ट झालंय. ठाणे शहरात पालिकेकडून स्वच्छता सर्वेक्षणासाठी मोठी मोर्चेबांधणी करून वरच्या स्थानावर मजल मारण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. 2017 118 स्थानावर असलेल्या ठाणे महापालिकेनं 2018 यादीमध्ये 40 स्थानावर मजल मारल्यामुळे पालिकेनं मोठा आनंद साजरा केला होता. तर यंदा हे स्थान आणखीन वाढवण्याचा प्रयत्न ठाणे महापालिकेकडून करण्यात आला. परंतु शहराची 17 स्थानांनी घसरण झाली असून यंदा 57 स्थानावर शहर घसरलंय. पालिकेचा एकही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्यामुळे दिवा डम्पिंग ग्राउंडवर कचरा फेक केली जाते. तर पालिकेनं कचरा व्यवस्थापनाच्या नव्या प्रकल्पांची आखणी केली असली तरी त्याचा प्रत्यक्षात काही झालेला नाही. शिवाय पालिकेच्या एकूण कचरा व्यवस्थापनाविषयी नागरिकांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आल्याचं सर्वेक्षणातून स्पष्ट झालंय. यामध्ये पालिकेस 1250 पैकी 948 इतके गुण मिळाल्याचं दिसून आलंय. मोबाईल ॲपवर मोठ्या प्रमाणावर नोंदणी केल्यानंतर नागरिकांच्या तक्रारींचं निराकरण होत नसल्यामुळे नागरिकांची नाराजी या सर्वेक्षणातून ठळकपणे दिसून येते आहे. दरम्यान छोट्या शहरांच्या नागरिकांनीही त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनाच पसंतीचं स्थान दिलंय. शहरातील रिकाम्या जागांवरील झाडांवर, जुने बंगले, वाड्यात, किल्ल्यांच्या कपारीमध्ये राहणाऱ्या वटवाघळांच्या अस्तित्वाचा अभ्यास करण्याचा निर्णय ठाण्यातील फन संस्थेच्या वतीनं घेण्यात आलाय. डिजिटल अल्ट्रासाऊंड या यंत्रणेच्या माध्यमातून तसंच छायाचित्रांद्वारे या पक्ष्यांचा अधिवास, त्यांची संख्या, दिनक्रम, प्रजातींचं निरीक्षण करण्यात येणार आहे. निशाचर असलेल्या वटवाघळांना समाजाकडून किळसवाणं आणि अशुभ मानलं जात असलं तरी शहरातील डास नियंत्रण आणि वृक्षांच्या वाढीसाठी आवश्यक प्रक्रियेमध्ये वटवाघळांचं स्थान महत्वाचं आहे अशी माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे. त्यामुळेच या अभ्यासाची गरज फन संस्थेला वाटते आहे.
केळसवाणा दिसणारा आणि आवाजामुळे भीतीदायक भासणारा वटवा घोळ वन्यप्राणी हा अभ्यासकांकडून दुर्लक्षित राहिलाय. शहरातील पक्षी प्राणी आणि वन्य प्राण्यांचीही नोंद ठेवली जात असली तरी वटवाघळांकडे पाठ फिरवली जात असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. वटवाघळावर ब्रिटिशांनी सखोल अभ्यास केला असला तरी सध्या त्याच्याविषयी विशेष माहिती संकलित झाली नाहीये. त्यामुळे फन संस्थेनं यात पुढाकार घेतलाय. जंगल शेती शहरामध्ये एका ठिकाणाहून झाडाचं फळ खाऊन त्याची बी विष्ठेद्वारे दुसऱ्या ठिकाणी सोडण्यात वटवाघळांचा सहभाग असतो. फुलांच्या वराकणांचंही वहन वटवाघळांकडून होतंय तर शेतीवरील अत्यंत प्रदूषित कीटक शहरातील डासांचा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये वटवाघळांचं महत्वाचं स्थान आहे. परंतु शहरीकरणामध्ये वटवाघळांची जीवनशैली धोक्यात आली असून त्यांच्या प्रजातीही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे याविषयी सविस्तर अभ्यास करण्याचा संकल्प फन संस्थेनं केला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वटवाघळांच्या 26 प्रजातींची नोंद आहे. त्यापैकी राष्ट्रीय उद्यानात 17 तर अन्य भागामध्ये 26 प्रकार सापडले. भारतामध्ये त्याचे 128 प्रकार आहेत. त्यामुळे ठाण्यातील या वटवाघळांच्या अस्तित्वाचा सर्वेक्षण करून त्यांच्या नोंदीचे नकाशे बनवण्याचा प्रयत्न संस्थेकडून सुरू करण्यात आलाय. MBA अभ्यासक्रमाची बोगस डिग्री प्रमाणपत्र देणाऱ्या प्रशिक्षण संस्थेविरोधात ठाणे गुन्हे शाखेनं कारवाई केली आहे. या प्रकरणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नागपूर येथील कोराडी रोड भागात असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग संस्थेमधून बोगस प्रमाणपत्र दिली जात होती. या प्रकरणी संस्थेच्या व्यवस्थापक पल्लवी चव्हाण संचालक नईम यांच्यावर गुन्हे दाखल झाले. हा प्रकार किती वर्षापासून सुरू होता, अशा पद्धतीने अजून किती जणांना बोगस डिग्री देण्यात आली आहे याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये ली. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. मागील त्याला रिक्षा परवाना दिल्यामुळे ठाणे परिवहन विभागामध्ये रिक्षांची संख्या 2017-18 मध्ये जवळपास 50,000 घरात पोहोचली आहे. यामध्ये 20,000 नवीन रिक्षांचा समावेश झालाय. सध्या नव्या रिक्षांचे 8 वर्षापर्यंत 2 वर्षांनी पासिंग करण्याचे आदेश असल्यानं ताण कमी आहे. मात्र 2020 पासून नव्या जुन्या रिक्षा एकत्रित पासिंगला येणार असल्यानं कामाचा ताण दुपटीनं वाढणार आहे. सद्यस्थितीत ठाणे RTO मार्फत दिवसाला 90 रिक्षांचा पासिंग होत आहे. त्यासाठी 2 अधिकारी नेमण्यात आले असून एका अधिकाऱ्याकडे दिवसाला 45 रिक्षा पासिंगची जबाबदारी आहे. याच दरम्यान पासिंगला येणाऱ्या वाहनांची नोंदणी होत असल्यानं दिवसाला किती रिक्षा आहेत याची माहिती कळते. त्यानुसार अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. सध्या 2 अधिकारी तैनात असून भविष्यात 4 अधिकाऱ्यांची गरज भासणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ऑगस्ट 2017 ते ऑगस्ट 2018 दरम्यानच्या JH आणि JQ या मालिकेतील अशा सुमारे 50,000 रिक्षा रस्त्यांवर आहेत. त्यामध्ये आता पासिंग झालेल्या नव्या रिक्षा 2 वर्षांनी म्हणजे 2020 येणार असल्यानं त्याचा ताण वाढणार असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. नामांकित ब्रँडच्या बाटलीत दमण निर्मित हलक्या दर्जाचा मद्य भरून तयार केलेल्या बनावट मद्याच्या साठ्यासह वाहन
असा 1,93,720 रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकानं कारवाईत जप्त करून वाहन चालक अखिलेश मनीराम सिंग चौहान याला अटक केल्याची माहिती दिली. अवैधरित्या मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागायुक्त प्राजक्त लवंगार यांना मिळाली होती. त्यानुसार विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे, राज्य दक्षता विभाग आणि अंमलबजावणी संचालक सुनील चव्हाण, ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन घुले यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कणसे यांच्या पथकानं भिवंडी येथील येवई नाका इथे पकडलेल्या चारचाकी वाहनांसह एम्पेरियल ब्ल्यू विस्कीचे 180 मिलीचे 11 बॉक्स, मॅकवॅडल नंबर 1 विस्कीचे 180 मिलीचे 4 बॉक्स असे 15 बॉक्स आणि कार असा दारूबंदी गुन्ह्याखाली मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बीड इथे मातंग समाजाला 13% लोकसंख्येनुसार स्वतंत्र आरक्षण द्यावं या मागणीसाठी केज तालुक्यातील 35 वर्षाच्या तरुणानं मोबाईलवरून व्हिडिओ व्हायरल करत बीड शहराजवळील बिंदुसरा प्रकल्पात संजय ताकतोडे उडी मारून जलसमाधी यानं घेतली होती. त्याच्या निषेधार्थ ठाण्यात मातंग आक्रोश मोर्चा काढत आनंद नगर चेतनाका इथे रस्ता रोको करण्यात आला. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हे आंदोलन एक तास करण्यात आल्यामुळे ईस्टर्न एक्सप्रेस रोडवर ट्रॅफिक जामची समस्या निर्माण झाली होती. दरम्यान पोलिसांनी 25 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधून पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहिती आहे ट्रान्झॅप. आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. त्याचबरोबर आवाज माझा ऍप देखील डाउनलोड करायला विसरू नका. अच्छा, ठळकणावर शेवटी पुन्हा एकदा. स्वच्छता सर्वेक्षण 2019 निकालात ठाण्याचं स्थान गडगडलं. वटवाघळांच्या अस्तित्वाचा अभ्यास करण्याचा ठाण्यातील फन संस्थेचा निर्णय आणि अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्या आरोपीस अटक. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी असेल आणि काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.